एमएसबीटी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एमआईटी कॉलेज रोटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू. सर्व शासनमान्य शिष्यवृत्ती ही उपलब्ध. आजच संपर्क करा 7030 07 2171 7030 09 2171. वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णाची प्रकृती खालावल्याने त्याला चक्क लोडिंग पिकअप मध्ये नेण्याची नामुष्की रुग्णाच्या नातेवाईकांवर ओढावली आहे. उपजिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने हा सर्व प्रकार घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील सावखेड्यातील रहिवासी बाबासाहेब साहेबराव जाधव वय 32 वर्षे यांनी औषध प्रशान केल्याने त्यांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवणे गरजेचे होते. याकरिता नातेवाईकांनी रुग्णवाहिकेशी संपर्क साधला, मात्र रुग्णवाहिका ही अर्धा ते पाऊण तासाने येणार असल्याचे त्यांना कळले, ज्यामुळे नातेवाईकांनी लोडिंग वाहनात रुग्णाला नेत छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जर रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिकेची वाट बघितली असती तर रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकत होता. यामुळे त्यांनी कुठलाही वेळ न घालता तातडीने पिकअप वाहनात रुग्णाला नेत उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र या घटनेने आता स्थानिक प्रशासनावर देखील प्रश्न उपस्थित होत आहेत.